राज्याचे सार्वजनिक बांधकाम व नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या घरी लाडक्या गणरायाचं आगमन झालंय. मालेगावच्या घरी दुपारी कुटुंबासह गणपतीची प्रतिष्ठापना केली. मंत्री दादा भुसे यांनी सपत्नीक गणरायाची मनोभावे आरती केली व स्वागतही केलंय. चांगला पाऊस पडू दे, राज्यावर आलेले संकट दूर होऊ दे, गणपती बाप्पांच्या आगमनाबरोबरच पाऊसही आणावा असे साकडे यावेळी मंत्री दादा भुसे यांनी गणरायाला घातले. गणपती बाप्पाला साकडं पण घालूया की गणपती बाप्पा पाऊस येऊ दे. आज मालेगावपासून तर महाराष्ट्राच्या अनेक तालुक्यांमध्ये कमी पाऊस आहे, टंचाई सदृश परिस्थिती निर्माण होऊ पाहते आहे आणि म्हणून पिण्याच्यासाठी पाणी, गुरांच्यासाठी चारा, यासाठी पाण्याची आपल्याला आवश्यकता आहे आणि म्हणून गणपती बाप्पाला आपण प्रार्थना करूया की गणपती बाप्पा आपण येत असताना पाऊसही घेऊन या.